ज्ञानेश्वर माऊलींच्या कामिका वद्य एकादशी यात्रेनिमित्त नेवासा पुण्यभूमीत लाखो भाविकांनी घेतले पैस खांबाचे दर्शन. आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या भागातील शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत येथे हजेरी लावली. यावेळी आलेल्या सर्व वारकऱ्यांचे मंदिर देवस्थानचे प्रमुख अबप शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने स्वागत करून श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला. एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शन दरबारी रांगेसह सुखदर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. 1 किलोमीटर अंतरावर दर्शनबारी रांग दिसत होती व नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी नेवासा होमगार्ड जवानांनी होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या आधिपत्याखाली होमगार्ड जवानांनी निष्काम सेवा दिली. फळ विक्रेते यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्याने भाविकांना रस्त्यावरून जाण्यासाठी सुकर मार्ग करण्यात आला होता. एबी न्यूज मराठीसाठी नेवासा अहमदनगरहून रवींद्र पिंपळे. आज माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्था श्री क्षेत्र नेवास या ठिकाणी आषाढ वद्य एकादशीच्या निमित्ताने भव्यदिव्य स्वरूपाची यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. कमीत कमी जवळजवळ 7 ते 7 लाख भाविक आतापर्यंत येऊन गेलेत. पहाटे माऊलींची पूजा, अभिषेक, आरती, सकाळपासून सर्व भाविकांना प्रसादाचं थराळ प्रसादाचं वाटप झालेलं आहे. आणि तमाम महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाची बाईक नेवासाला या ठिकाणी दर्शनाला येत असतात. नेवासा क्षेत्राचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी माऊलीने पैस खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन ग्रंथाची रचना केलेली आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून श्री क्षेत्र नेवास हे स्थळ फार महत्त्वाचं आहे. आपणही या ठिकाणी या माऊली चित्रणे नतमस्तक व्हा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारण करून आत्मिक समाधान मिळवा. रामकृष्ण हरी.